विद्यार्थी मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून आपण मॉडेल ॲक्टिव्हिटी शीट हे सोडवून बघत आहोत। तर यामध्ये आपण मागील व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 1 ए आणि बी मधील ॲक्टिव्हिटीज अभ्यासल्या, त्याचप्रमाणे क्वेश्चन नंबर 2 टेक्स्चुअल पॅसेजेस ते कसे सोडवतात आणि त्याच्यावरच्या ॲक्टिव्हिटी ज्या आहेत ते किती वेळा सोडवल्या पाहिजेत याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती मिळवली आणि त्याचा अभ्यास पण आपण केलेला आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये सेक्शन 3 म्हणजे पोएट्री सेक्शन यामधील बी ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम हा क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व करावा, हाऊ टू सॉल्व द ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम, सो लेट अस लर्न नाऊ। सो हियर इज सेक्शन नंबर 3 पोएट्री। व्हाट टाइप ऑफ क्वेश्चन वी विल कन्सिडर इन दिस सेक्शन? नंबर 1 टायटल, टायटल ऑफ द पोएम बास्केट फुल ऑफ मूनलाईट। आपल्याला बास्केट फुल ऑफ मूनलाईट ही जी पोएम आहे ही तुम्हाला या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये संपूर्ण दिलेली असेल। काही वेळा पोएमचं नाव जे टायटल त्याचप्रमाणे कवीचं नाव हे पण दिलेलं असतं, परंतु ते जर दिलेलं नसेल तर तुम्हाला ते पाठ असणं आवश्यक आहे। तर ती संपूर्ण कविता आधी पूर्णपणे वाचायची आणि त्यानंतर त्यावरील ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या तुम्ही सॉल्व करायच्या असतात। तर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात याचा आपण विचार करणार आहोत। तर क्वेश्चन नंबर 1 टायटल, टायटल इज बास्केट फुल ऑफ मूनलाईट। देन सेकंड नेम ऑफ द पोएट, सो नेम ऑफ द पोएट इज सुनील शर्मा। नंबर 3 राईम स्कीम, पोएटची जी काही राईम स्कीम असते ती आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो। सो इन दिस पोएम देअर इज नो राईम स्कीम बिकॉज द पोएम इज इन द प्री वर्स, प्री वर्समध्ये असल्यामुळे या पोएमला राईम स्कीम ही दिलेली नाही आहे। त्यानंतर नंबर 4 फिगर ऑफ स्पीच, की प्रत्येक कवितेला फिगर ऑफ स्पीच आहे ती वापरलेली असेल किंवा त्या कवितेच्या ओळी ह्या कोणत्या फिगर ऑफ स्पीचमध्ये येतात हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। तेव्हा इन दिस पोएम रिपिटिशन अँड ॲलिट्रेशन दीज फिगर ऑफ स्पीच आर यूज। नंबर 5 थीम ऑफ सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम, बऱ्याच विद्यार्थ्यांना आधीचे प्रश्न हे सॉल्व करता येतात परंतु अडचण जी येते ती म्हणजे थीम आणि सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम। दे इवन डोंट नो हाऊ टू राईट द थीम ऑर सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम, सो यू मस्ट नो ॲज वेल ॲज यू मस्ट स्टडी द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम। ज्यावेळी आपण कवितेचा अभ्यास करतो तर कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, त्याचा अर्थ काय आहे हे माहिती असेल तरच तुम्ही ते 2 ते 3 ओळींमध्ये मांडू शकतात किंवा लिहू शकतात, ते पण समर्पक शब्दात आणि अचूक असं उत्तर तुम्ही तिथे लिहायचं आहे। कारण या प्रश्नाला 2 मार्क्स दिलेले आहेत। मागील व्हिडिओमध्ये आपण मार्किंग स्कीम जी आहे ती या प्रश्नाची अभ्यासलेली आहे, तर तुम्ही या प्रश्नाची चांगल्या प्रकारे तयारी करा। द थीम अँड सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज द सेंट्रल आयडिया द पोएम इज द लोनलीनेस ऑफ अ चाइल्ड इन अ रिमोट विलेज अनटच्ड बाय मॉडर्न अमेनिटीज द चाइल्ड इज टू अफार फ्रॉम मॉडर्न अर्बन लाईफ। सो इन दिस वे यू हॅव टू राईट दिस टाईप ऑफ आन्सर, सच टाईप ऑफ आन्सर इज एक्सपेक्टेड फ्रॉम यू अँड सो स्टडी दिस ॲक्टिव्हिटी प्रॉपरली अँड लर्न द पोएम ॲज वेल ॲज ऑल दीज क्वेश्चन्स प्रॉपरली अँड सो राईट डाऊन दिस ॲक्टिव्हिटी ॲज वेल ॲज दिस इन्फॉर्मेशन इन युअर क्लासवर्क नोटबुक, स्टडी प्रॉपरली। थँक्यू।